संजय राऊतच्या 14 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाल्यानंतर त्यांना रात्रदिवस ईडी स्वप्नात येते, एका बाजूला ईडी आणि दुसऱ्या बाजूला किरीट सोमय्या. शुभरात्री. मला हिंदी सिनेमाचा डायलॉग आठवतो, अब तेरा क्या होगा कालिया, झोप अनिल परबला पण येत नसेल आणि उद्धव ठाकरे यांची पण झोप उडाली असेल, कारण की सचिन वाझेची नियुक्ती गैरकायदेशीररित्या उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि 100 कोटीचा वसुले ते दापोलीचा रिसॉर्ट जो बांधला तो पैसा सचिन वाझेकडून आला होता अनिल परबकडे. अनिल देशमुख तो गेले, आता अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांचं काय होणार? एवढी भीती वाटते उद्धव ठाकरेंना, स्वतःच्या पक्षाचे स्वतःच्या मित्र पक्षाचे आमदार विकाव आहे हे संजय राऊत आरोप करतायत, देवेंद्र फडणवीस नाही. बेईमान कोण आहेत? शिवसेनेचे आमदार की शिवसेनेचे नेते? संजय राऊतच्या 14 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाल्यानंतर त्यांना रात्रदिवस ईडी स्वप्नात येते, एका बाजूला ईडी आणि दुसऱ्या बाजूला किरीट सोमय्या. शुभरात्री.